नमस्कार सगळ्यांना. माझा आजचा व्हिडिओ आहे ना, स्पेशली काही अशा लोकांसाठी आहे ज्यांना असं वाटतं की आपण भारतीय आहोत पण आपल्या काय काय जबाबदाऱ्या आहेत ते विसरून गेलेत. आता खूप जणांना माझ्या काही गोष्टींचं रागही येईल, काही लोकांना वाटेल की नाही खरंच ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आपण पण. सो तुम्हाला जे काही वाटेल ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण मी जसं आधी सांगितलंय तुमची एक एक कमेंट मला एक मोटिवेशन देतं आणि ह्या विषयावरती बोलण्यासाठी मला इंस्टाग्रामवरती बरेचसे DM आले आणि खूप जणांनी मला सांगितलं की ताई या टॉपिकवर पण तू बोल, कारण की नवीन पिढीला आत्ता फक्त आपलं काम करणं आणि आपल्या घरात काय चालू आहे तेवढंच, बाकी जगात काय चालू आहे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत ह्याच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी नाही माहीत आहेत. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की माझ्या आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण प्लीज पूर्ण बघा. हा बेसिकली खूप सारे टॉपिक्स आहेत माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये मी काही सोशल मीडिया रिलेटेड बोलणार आहे. काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या शेतकरी भावांबद्दल आहे, काही गोष्टी अशा आहेत की तुम्ही कोणत्या गोष्टींना सपोर्ट केला पाहिजे आणि कोणत्या गोष्टींना सपोर्ट नाही केल्या पाहिजे. हे एक जर बेसिक तुम्हाला कळलं ना तर तुम्हाला कळेल की आपण कोणत्या मार्गावर चाललोय. कारण ना आजकाल प्रत्येक गोष्ट, आपल्याला जर कोणती पोस्ट आवडली तर आपण ती पहिली सोशल मीडियावर टाकतो. सोशल मीडिया हा आपल्यासाठी एक आवाज आहे, आपल्यासाठी आपण काहीतरी फिलिंग एक्सप्रेस करतो. जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा आपण काहीतरी दुःखातले स्टेटस ठेवतो, खूप हॅप्पी असेल तर आपण आपल्या जे कोणी ॲड असतात आपले फ्रेंड्स वगैरे त्यांच्याबरोबर आपण आपलं हॅपी मुमेंट शेअर करतो. तर सोशल मीडिया खूप इम्पॉर्टंट आहे सध्याच्या आपल्या या डेली रुटीन लाईफस्टाईलमध्ये. काही लोक प्रत्येक गोष्ट छोटी छोटी पोस्ट करतात आणि त्यांना आवडतं की त्यांचे फॉलोअर्स किंवा त्यांचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना अपडेट असाव्या सगळ्या गोष्टींच्या, की येस मी व्यवस्थित आहे, मी खुश आहे, मी हॅपी आहे किंवा मी आहे हा. या सगळ्या गोष्टींसाठीही बरेच जण ऍक्टिव्ह असतात. मी सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह असते. सो बेसिकली मला फक्त एवढंच सांगायचंय, आत्ताच्या सोशल मीडियावरती आपण बरेचसे टॉपिक्स घेतो आणि काही टॉपिक असे असतात की जे थोड्या वेळासाठी चालतात नंतर ते परत बॅक टू नॉर्मल होऊन जातात. फॉर एक्झाम्पल आज 3 महिने झाले, म्हणजे 14 जूनला जे सुशांत सिंग राजपूत बरोबर झालं, जुलै ऑगस्ट सॉरी 2 महिने झाले, पण ना ते अजूनही लोकांमध्ये तेवढाच फ्रेशनेस आहे त्या मुद्द्यासाठी. रोज त्या गोष्टीसाठी खूप लढतायत सगळेजण आणि त्याच्यासाठी 1-2 जण नाही आहेत, त्याच्यासाठी पहिले 1000 लोक होते, आता 1,00,000 लोक आहेत की त्याला जस्टिस मिळवून देण्यासाठी फाईट करतायत. आणि आता हळूहळू त्या गोष्टी उलगडत पण चालल्या आहेत आणि आत्ता कळायला लागलंय की म्हणजे एक मोठे पॉलिटिशियन्स आहेत त्यांनी मीडियामध्ये सांगितलं की तुम्ही या लोकांचीही चौकशी करा. ऑफकोर्स ते अपोजिट पार्टीमधले आहेत म्हणून त्यांनी त्या व्यक्तीचं नाव घेतलं. सो सगळ्यांना सगळं माहिती आहे पण ना कोणी बोलत नाही आहे. आणि बेसिकली खूप लोक असे आहेत की ते मुंबई पोलीसला नावं ठेवत आहेत. तर कसं आहे माहितीये का, आपण पिक्चरमध्ये बघतो पोट्रे करताना सगळ्या गोष्टी व्यवस्थित पिक्चरमध्ये क्लिअरली असतात की पॉलिटिशियन्स कसे वागतायत, कसे आहेत, काही चांगले असतात पण त्यांना कधी कधी चिखलात हात घालावा लागतो, म्हणजे त्यांना वाईट कृत्य करावा लागतो. जो आपण नायक पिक्चर बघितलेला आहे त्याच्यामध्ये जी साखळी असते ती कशी निर्माण होते, म्हणजे पोलिसांच्या बाबतीत असू द्या किंवा कोणत्याही गरीब, कोणता गरीब मिडल क्लास फॅमिलीमधला माणूस असू द्या, किती प्रेशर असतं प्रत्येक व्यक्तीला
की तो जगेल का की तो मरेल. तसं सुशांत सिंग राजपूतचं झालं, तो कोणत्या तरी एका व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी खरं बोलायला पुढे जेव्हा सरकला तेव्हा त्याला त्याचा प्राण गमावावा लागला. कसं असतं माहितीये का, खरं बोलल्यानंतर एवढी मोठी किंमत मोजावी लागते. पहिल्यांदा तुम्हाला धमकीचे फोन येणार की तुम्ही खरं बोलताय, दुसऱ्या वेळी तुम्हाला पैसे ऑफर केले जाणार की तुम्ही पैसे घ्या आणि तोंड बंद करा, तिसऱ्या वेळी तुम्हाला डायरेक्ट संपवलं जाणार. ह्याच्या आधी बऱ्याच अशा गोष्टी झालेल्या आहेत. दिव्या भारतीच्या वेळी पण झालंय, त्यावेळी फक्त दूरदर्शन होतं, डिजिटल मीडिया नव्हता. जर त्यावेळीही अजूनही तिने सुसाईडच केलेलं का, बऱ्याच लोकांना वाटतं. कारण जिच्या हातात 18 ते 19 पिक्चर्स होते ती मुलगी का सुसाईड करेल. तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत पण नसेल पण लाडला पिक्चर हा तिचा होता, जो तिने 80% कम्प्लीट केलेला. त्याचे व्हिडिओज पण बरेच लीक झालेत दिव्या भारतीने डायलॉग डिलिव्हरी करताना अनिल कपूर बरोबर. आणि नंतर तो पिक्चर श्रीदेवीला दिला गेला, कारण की त्या पिक्चरचा 20% पार्ट बराचसा बाकी होता. त्याच्यामुळे तो पिक्चर रिलीज केला तेव्हा तो श्रीदेवी बरोबर झाला. बरेच जुडवा पिक्चर होता, मोहरा पिक्चर होता, त्याच्यामध्ये ती होती. पण ते पिक्चर सगळे नंतर गेले. जी मुलगी 19-20 वर्षाची आहे ती अचानक रात्री मरते. आता दिशाबद्दल पण तसंच आहे की जी जास्त फेमस नव्हती ती फेमस केव्हा झाली, जेव्हा ती सुशांत सिंग राजपूतची एक्स मॅनेजर होती म्हणून लोकांनी थोडंसं तिला फेम दिलं. ते 2 दिवस तिला मिळालं पण ती क्लोज झाली. जी काही तिची इन्व्हेस्टिगेशन होतं ते 2 दिवसात क्लोज झालं. पण जर 5 दिवसानंतर लगेच सुशांत सिंग राजपूत जेव्हा एक्सपायर होतोय, त्याचा मृत्यू होतोय, त्याच्यानंतर मात्र लोकांना ते खूप वेगळं वाटलं की दिशा आधी जातीय नंतर सुशांत जातोय. आणि सुशांत सिंग राजपूत अशा वेळी गेलाय की त्याचं करिअर खूप छान होतं. त्याच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा की ज्या आपण म्हणजे असं बोलतो ना की विसरू नाही शकत. त्याने जे काही कॉन्ट्रीब्युशन दिलंय एंटरटेनमेंटच्या ज्या या इंडस्ट्रीमध्ये ते खूप चांगलं होतं. तो सगळ्यांची त्याचं कधी कोणाशी वाकडं नव्हतं. त्याने बऱ्याचशा ठिकाणी दानधर्म पण केलाय. म्हणजे तो एक चांगला माणूस होता, फक्त काहीतरी चांगलं करायला गेला म्हणून असं झालं. पण मला जेव्हा एका मुलीने हा क्वेश्चन विचारला आणि 2-3 मुलांनी पण विचारला इन्स्टाग्रामच्या डीएम मध्ये की ताई जर आपण खरं बोललो तर मग असं मरण येतं का, तर ऍक्च्युली मुलांमध्ये काही किंवा मुलींमध्ये ह्या नवीन पिढीच्या ना एक भीती निर्माण झाली आहे की खरं बोलायचं का. जर आपल्याला काही गोष्टी माहीत असतील किंवा आपल्या डोळ्यासमोर घडल्या असतील तर आपण ह्या गोष्टी करायला पाहिजेत की नाही करायला पाहिजेत, सोशल मीडियावरती आणल्या पाहिजेत की नाही पाहिजेत. आता खूप जण बोलतात की सुशांतने 5 दिवसांमध्ये जेव्हा त्याला धमकीचे फोन येत होते त्यावेळी त्याने सोशल मीडियावर एक तरी त्याचा व्हिडिओ लीक करायला पाहिजे होता, तर त्याच्या बाबतीत असं काही झालं नसतं कारण त्याने ऑलरेडी व्हिडिओ लीक केलेला. पण त्याने असा विचार केला की नाही आपण प्रॉपरली मीडियाला बोलवून मगच जे काही गोष्टी आहेत ते लीक करूया. पण त्याने एक सोशल मीडियावरती व्हिडिओ नाही टाकला कारण त्याला असं वाटलं नसेल की लोक मला मारायला घरापर्यंत येतील. कॅमेरेज ऑफ होणं, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आता सगळ्यांना माहिती आहेत. पण सगळेजण शांत आहेत पण आज लाखो लोक त्याच्या साईडने आहेत. तर मला फक्त एवढंच बोलायचंय की सोशल मीडियाचा वापर आहे ना तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी करू शकता. आज ज्या पद्धतीने सुशांत सिंग राजपूतने आपल्याला एक एंटरटेनमेंटच्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला एंटरटेन केलंय जे 10-12 वर्ष, तर आपण त्याला एवढं सपोर्ट करतोय. तर तसंच मला वाटतं की आपण जेव्हा कोणता एक साध्या गरीब घरातला शेतकरी पण जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा आपण त्याच्या फॅमिलीला पण सपोर्ट केला पाहिजे. पण तुम्हाला एक सांगू, ही मीडिया ही पूर्णपणे विकलेली असते. दिव्या भारतीच्या वेळी आपल्याकडे फक्त दूरदर्शन होतं. जिया खानने जेव्हा सुसाईड केलं
तेव्हा सोशल मीडिया इतकी स्ट्रॉंग नव्हती, फेसबुक होतं पण इतकी स्ट्रॉंग नव्हती. पण आत्ताच्या या 2 वर्षामध्ये सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग झाली आहे. त्या लोकांना वाटलं असेल की आता काय करणार आहेत लोक, कोरोना चालू आहे, रस्त्यावर येऊन मोर्चा तर काढणार नाहीत. त्यामुळे जे त्यांना करायचं ते त्यांनी केलं. पण डिजिटल मीडिया, सोशल मीडियावरती खूप पॉवर असते. जर तुम्ही सोशल मीडिया यूज करत असाल तर तुम्ही विचार करून लोकांना फॉलो करत जावा की आपण ज्यांना फॉलो करतोय त्यांच्यापासून आपल्याला काहीतरी एक चांगली गोष्ट मिळतीये ते बघा. आज जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काहीतरी मिळतंय जे तुम्ही उद्या तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये शेअर कराल, तुमच्या मुलांना दाखवाल, येणाऱ्या नवीन पिढीला दाखवाल, त्याच्यामुळे तुम्ही मला फॉलो कराल. पण कसं असतं माहितीये का, एक बेसिकली तुम्हाला मी सांगते, काही लोक असे असतात ना की ते असे सगळ्यांना फॉलो करतात. आता बघायला गेलं तर सलमान खानचं तर 98 पासून आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण त्याच्यानंतर त्याने जे ह्युमन बीइंग म्हणून चालू केलं, त्याचे टी शर्ट्स बोला किंवा त्याचं एक ब्रँड म्हणून की लोकांच्या मदतीसाठी आहे, आणि जेव्हा दबंगच्या डायरेक्टरने त्याची बोल खोलली की हे फक्त सिंपथी मिळवण्यासाठी आहे, 500 रुपयाचं टी शर्ट जर हा 5000 विकतोय तर का, कारण मी हे कॉजसाठी करतोय का, लोकांची मदत करतो तू, पण त्याच्या आधी तू काय केलंयस ते माहीत नाही का लोकांना. आज तरी पण त्याचे 33 का 34 मिलियन फॉलोअर्स आहेत. महेश भट्टचे पण काहीतरी 2-3 लाख फॉलोअर्स आहेत इन्स्टाग्रामवर. आलिया भट्टचे आता 48 मिलियन फॉलोअर्स झाले, पण त्या लोकांचे सध्या कमेंट्स ऑफ आहेत. माणूस कमेंट केव्हा ऑफ करतो, जेव्हा त्याच्यामध्ये ताकद नसते ऐकायची. आता तुम्ही बोलाल सलमान खानने तर कमेंट्स ऑफ नाही केले, तो 98 पासून सगळ्यांना माहिती की तो कसा आहे. 20 वर्ष झालं त्याचं बॉडी, सोल, माइंड सगळं यूज टू झालंय लोकांचे जे काही नेगेटिव्ह कमेंट्स असतात ना ते ऐकून. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ना, पॉलिटिशियन्स किंवा जे मोठ्या हुद्द्यावर असतात लोक, ज्यांच्याकडे पॉवर असते, ते त्यांच्यावरती जेव्हा काही कोणतीही गोष्ट येते ना, तेव्हा बरीचशी लोक काय करतात, शांत बसतात, बोलत नाहीत. का, कारण उद्या आपल्याला काय झालं तर आपण ह्याच्यासाठी व्हिडिओ करू, बोलू, पण जर उद्या आपल्याला धमकीचा फोन आला तर आपण तर साधे मिडल क्लास फॅमिलीमधली लोक, आपली मुलं शाळेत जातात किंवा बाहेर पडतात, उद्या आपल्याला कोणी टार्गेट केलं तर. म्हणून लोक बोलायला मागत नाहीत. लोक सपोर्ट करायचा असतो बऱ्याच लोकांना, जसं पोलिसांनाही सपोर्ट करायचा असतो, पण पोलिसांना पण त्यांचं घर आहे, त्यांची मुलं आहेत, त्यांनी उद्या त्यांना कोणत्याही केसमध्ये फसवलं, काही केलं, तर त्यावेळी एवढे लाखो करोडो लोक एका पोलिसासाठी कोणी उभं नाही राहणार. सलमान खानच्या वेळी एक विटनेस होता जो पोलिसवाला, त्याची काय हालत झाली, तो कसा मेला, माहितीये सगळ्यांना. म्हणजे जो विटनेस होता तो मेला, जो ओरडून ओरडून सांगत होता की मी सांगतो की त्या दिवशी गाडी कोण चालवत होतं. पण तरी पण बोलतात ना की काही उपयोग नाही झाला. कारण ना आपण बोलतो की देशामध्ये ह्या गोष्टी झाल्या पाहिजे, देशामध्ये त्या गोष्टी झाल्या पाहिजेत, देश सुधारला पाहिजे, पण ना हा देश चालवण्यासाठी पब्लिक लागते, आणि ती पब्लिक आपण आहोत. जर आपण देश कोणी चालवला पाहिजे, कसा चालवला पाहिजे हे जर आपण ठरवलं ना तर तसाच चालेल. आज मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी लोकांना त्यांचे कमेंट्स ऑफ करावे लागत आहेत, एवढी पॉवर आहे एक कॉमन मॅनमध्ये. आपण बोलतो की आपण साधी लोक आहेत, पण आपला आवाज ज्या पद्धतीने सुशांत सिंग राजपूतसाठी निघालाय ना, तसाच आवाज प्रत्येक शेतकऱ्यासाठी निघाला पाहिजे. का शेतकरी आपल्यासाठी मूवी नाही बनवत, शेतकरी आपल्यासाठी व्हिडिओ नाही बनवत, शेतकरी आपल्याला एंटरटेन नाही करत, किंवा त्याचे काही व्हिडिओज, त्याच्या काही आठवणी आपल्याजवळ नसतात, त्याच्यामुळे आपण त्याच्या आठवणी आठवून त्याच्यासाठी काही फाईट करणं हे आपल्याला जमत नाही का.
आता आपल्याला जेव्हा सुशांत सिंग राजपूतची आठवण येते त्यावेळी एक आठवड्याला त्याचा पिक्चर असतो आणि माझ्याबरोबर आज करोडो लोक त्याच्यासाठी प्रार्थनाच करतायत की त्याच्याबरोबर जे झालं ते वाईटच झालं, असंही वाटतं की अजून एकदा 13 जून यावं आणि त्याला सगळ्यांनी सांगावं की तुझ्याबरोबर 14 जूनला काय होणार आहे, तर तू शांत रहा किंवा तू आम्हाला सांग. सगळ्यांना वाटतं की हे नाही व्हायला पाहिजे होतं त्याच्याबरोबर. आज तो खरं बोलला त्याची त्याला किंमत केवढी मोठी मोजावी लागली. जो मुलगा 6 फूट इंचीस आहे आणि 6 फूट मुलगा एवढा आणि एवढा हेल्दी एवढा चांगला आणि त्याच्याबरोबर असं झालं, म्हणजे बोलतात ना आज आपण फिजिकली फिट असून मेंटली एकदम चांगले असून पण जर तुम्ही खरं बोलत असाल ना तर खूप प्रॉब्लेम येतात. कारण की खरं खूप कडू असतं आणि ज्या लोकांना माहिती आहे की आपण चुकीचं करतोय ते लोक आपल्याला जगू नाही देतील की नाही ह्याची गॅरंटी नाही आहे. पण ना ठीक आहे, मला खूप जणांनी डीएममध्ये विचारलं की ताई असं का पण झालं, तर मी तुम्हाला एक सांगू, खरं सांगते की ना माझे आजोबा बोलायचे मरावे पण कीर्तिरूपी उरावे. आय थिंक ही म्हण सुशांत सिंग राजपूतसाठी असेल, त्याच्या नशिबात असेल की तो लवकर जाणार आहे. पण आज तो मरायच्या आधी 9 मिलियन फॉलोअर्स होते, आता त्याचे काहीतरी मोर दॅन 15 मिलियन फॉलोअर्स झालेत आणि त्याने मेल्यानंतर आज जे काही बोलतात ना लोकांचं प्रेम मिळवलंय की तो कायम स्वरूपी लोकांच्या लक्षात राहणार आहे. जर 20-30 वर्ष झाले आज दिव्या भारतीला मरून, पण तरी पण तिची जी मेलेली जी मिस्ट्री आहे ती अजूनही लोकांना सॉल्व्ह नाही झाली आहे. जिया खान एवढी फेमस नव्हती झाली म्हणून तिच्या केसमध्ये पण कोणीच जस्टिससाठी फाईट नाही केलं. पण आत्ताची जी नवीन पिढी आहे ती शांत नाही बसत. त्यांना दिसतं की कोणती पार्टी देशासाठी जास्त करते, कोणती लोक फक्त दिखाव्यासाठी करतायत, कोणती लोक फक्त सोशल मीडियावरती त्यांचं फोटो काढून फक्त दाखवतायत. जसं रक्तदान करताना पण लोक जातायत आणि आम्ही हे करतोय ह्याचा एक मोठा फोटो काढतात आणि मास्क घालतात, म्हणजे त्यावेळी सोशल मीडिया डिस्टन्स नसतं, जाऊन साफसफाई करणं. मी बोलते तुम्ही करा सगळ्या गोष्टी, फोटो काढून करा, काही प्रॉब्लेम नाही, पण फक्त कचरा करून नंतर तो कचरा उचललं आणि फक्त कॅमेऱ्यासाठी करणं हे चांगलं नाहीये. झाडे लावा, पण ते पुढे झाडे जगवावी पण लागतात ना, का नुसतं लावायची परत पाण्याचं काय. नंतर तुम्ही महिन्याभरातून 15 दिवसातून जावा ती झाडं पूर्ण सुकून मेलेली असतात. जर पाऊसच नाहीये त्याच्यानंतर पुढे ती झाडं जगण्यासाठी पाणीच नाहीये, तर मग ती झाडं लावून उपयोग काय. बऱ्याचशा गोष्टी आहेत सोशली आपण केल्या पाहिजेत. आता मी माझ्या घरी कोणता अॅनिमल पाळत नाही, पण मी जर रस्त्यावरती आमच्या इकडे बऱ्याचशा मांजरी असतात मी त्यांना खायला देते. कारण मला असं वाटतं की आपण सोशली बऱ्याचशा गोष्टी करू शकतो, दान करणं धर्म करणं सगळं करा, पण एक चांगलं माणूस म्हणून जगा आणि जगताना चांगल्या गोष्टींना फॉलो करा. कारण ना तुम्ही नुसतंच रॅन्डमली फॉलो करत राहाल ना तर काही नाही होणार. मला असं वाटतं एक 10 वर्षापूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे जेव्हा एक्सपायर झालेले तेव्हा जो धक्का बसलेला आणि आपल्याला ती एक गोष्ट अजूनही असं वाटतं की नाही लक्ष्मीकांत बेर्डे असतील, तसा एक धक्का बसलेला सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत. पण त्यावेळी फक्त दूरदर्शन होतं. आता मीडिया म्हणजे चॅनेल्स एवढे झालेत की अर्धे चॅनेल्स विकले गेलेले आहेत. त्यांना जिथून जास्त पैसा येणार त्यानुसार न्यूज दाखवणार. जर तुम्हाला कोरोनाबद्दल घाबरवायचं असेल तर कोरोनाच्या न्यूज येतील, जर तुम्हाला वादळ वाऱ्याबद्दल घाबरवायचं असेल तर वादळ वाऱ्याबद्दल तुम्हाला सांगितलं जातं. सुशांत सिंग राजपूतबद्दल जेव्हा ते लोकांना सांगितलं जाणार, दबाव दिला जाणार, तेव्हा ते गप्प बसणार आणि ज्यावेळी त्यांना सांगितलं जाईल दुसऱ्या पार्टीकडून की नाही तुम्ही आता ह्याच्याबद्दल बोला, कारण आम्हाला त्या पार्टीतला माणूस आला पाहिजे पुढे, जिथून पैसे मिळणार तिथून त्यांचा आवाज निघणार. आणि या सगळ्या गोष्टी विकलेल्या असतात. सोशल मीडियावरती येणारी एक एक पोस्ट ह्याचे पैसे मोजलेले असतात. त्याच्यामुळे तुम्ही सोशल मीडियावरती खूप विचार करून तुमचं मत मांडत जावा. जर तुमच्याकडे
खूप काही लोकांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतील ना तर नक्की बोला, कारण आत्ताच्या नवीन पिढीला या सगळ्या गोष्टी मिळणं फार गरजेचं आहे. ज्या लोकांना बोलतात ना आपण फॉलो करतोय त्यांच्याकडून आपल्याला काही शिकण्यासारखं मिळत नाहीये, किंवा ठीक आहे एंटरटेनमेंट असेल तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी हवंय तर डेफिनेटली, जर तुम्हाला हसायला येतं तर तुम्ही अशा लोकांना फॉलो करा. पण आज मला असं खूप वाईट वाटलं की सोशल मीडियावरती मराठी जे आपले आहेत सेलिब्रिटी त्यांना तर म्हणजे असं बोलतात ना कोणी फॉलोच नाही करत. त्यांना मी हिरो हिरोईन बोलणारच नाही, पण मेन हिरो हिरो तर आपले जे काय आहेत ते देशासाठी जे आहेत जी सेवा करतात तीच लोक खरे हिरो आणि हिरोईन आपले. तर त्याच्यामुळे तुम्ही येणाऱ्या नवीन पिढीला पण हे शिकवा की आपले हिरो आणि हिरोईन्स मेन कोण असतात, जे देशासाठी जवान असतात, पोलीस असतात, जे आपल्यासाठी आपण घरी शांत झोपावं त्याच्यासाठी ते जे बॉर्डरवरती जागे असतात ना तेच खरे हिरो. आणि जे सेलिब्रिटी आहेत ना ते हिरो हिरोईन नाहीयेत, ते फक्त एक अभिनय करतात आणि आपल्याला एंटरटेन करतात, तर ते एंटरटेनर आहेत. सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जेव्हा आपण नवीन येणाऱ्या पिढीला शिकवू ना तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी बसतील. पण जर तुम्ही शिकवणार की नाही हा टीव्हीवर येतो म्हणजे हिरो तर असं नाहीये, जो देशासाठी लढतो तो हिरो. खूप गोष्टी आहेत बोलायला गेल्या तर, माझा व्हिडिओ पण मोठा होत चाललाय, त्याच्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की सोशल मीडियावरती तुमचा जो एक फॉलो असतो तो व्यवस्थित पद्धतीने द्या. तुम्ही कोणाला फॉलो करताय, कधी जाऊन तुम्ही आहे ना मराठी सिनेसृष्टीमधल्या लोकांचे ना जाऊन फॉलोअर्स चेक करा, तुम्ही शॉक होऊन जाल की हार्डली 1 मिलियन फॉलोअर मला वाटतं फक्त 2-3 लोकांचेच आहेत, हातावर मोजण्या इतक्या लोकांचे. अदरवाईज सगळ्यांचे फॉलोअर्स कमी आहेत, त्यांना कोणी फॉलोच नाही करत. ज्या लोकांनी आपल्याला एंटरटेन केलं ना त्यांना कोणी फॉलो नाही करत, पण हिंदी सेलिब्रिटीमधल्या लोकांना सगळे फॉलो करतात. मग त्यांच्याकडून आपल्याला काय मिळालं काय नाही मिळालं याच्याशी काही लेणं देणं नाहीये. आणि बरेचसे असेही लोक आहेत जे देशासाठी बोलतात आपल्या लोकांसाठी बोलतात, त्यांचे फॉलोअर्स जाऊन बघा, त्यांचे फॉलोअर्स एकदम कमी असतात. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही फॉलो करताना कोणाला फॉलो केलं पाहिजे आणि समाजामध्ये काही चांगलं होण्यासाठी आपण कितपत बोललं पाहिजे आणि कितपत नाही बोललं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी आपण आपल्या नवीन पिढीला शिकवल्या पाहिजे हे शिकणं फार गरजेचं आहे. तर मला नवीन पिढीला एवढंच सांगायचं आहे, 15 ऑगस्ट सेलिब्रेट करताय तुम्ही, 15 ऑगस्टला तुमचं स्टेटस ठेवताय, पण देश स्वातंत्र्य झालेला आहे, पण आपण कोणत्या विचारांनी स्वातंत्र्य झालं पाहिजे ना हा विचार करणं फार गरजेचं आहे नवीन पिढीला. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही एकजुटीने एका सेलिब्रिटीसाठी उभे राहताना तसंच तुम्ही शेतकऱ्यासाठी उभे राहा, गरीब घरातल्या कोणत्या मुलीसाठी राहा, जसं निर्भया केसचं सगळ्यांना सगळं माहीत होतं, विटनेस होता तिचा तो मित्र जो बसमध्ये होता, पण तरी शिक्षेसाठी किती वेळ लागला, म्हणजे गुन्हेगार समोर असून अशा लोकांना आपल्या देशामध्ये वकील पण मिळत आहेत. तर मला असं वाटतं अशा वेळी आवाज उठवणं फार गरजेचं आहे. यापुढे जर देशामध्ये कोणत्याही गरीब घरातल्या माणसाला पण जर कोणतं दुःख झालं आणि तो खरंच इनोसेंट आहे तो चांगला आहे तर फक्त तो गरीब आहे ना म्हणून त्याला सपोर्ट नाही करणं हे बरोबर नाही. तर सपोर्ट करावा आणि त्या गोष्टींसाठी नक्की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढलं पण पाहिजे. आपल्या शेतकरी जेवढे आहेत ना ते जे आपल्यासाठी रोज झुरत असतात ना त्यांच्यासाठी पण आवाज उठवला पाहिजे. एवढंच माझं या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणं आहे की जर सोशल मीडियावरती आपण आवाज उठवला तर बऱ्याच गोष्टी सॉर्ट आउट होऊ शकतात आणि आपला मराठी वर्ग स्पेशली शेतकऱ्यांसाठी बोलणं फार गरजेचं आहे, आपल्या जवान लोकांसाठी बोलणं फार गरजेचं आहे. नुसतं जय जवान जय किसान बोलून नाही चालत, तेच आपले खरे हिरो आहेत, तर त्या लोकांसाठी बोलणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही बोलाल की आपल्याला काय मिळणार तर असं नसतं, आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढीला काहीतरी चांगले संस्कार देणं हे मिळेल. तर माझी तुम्हा सगळ्यांना हीच विनंती आहे की जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझे दुसरे आय डी हवे असतील फेसबुकचे इंस्टाग्रामचे रोपोसोचं आय डी
तो मी माझ्या या व्हिडिओच्या खाली पूर्णपणे माझ्या मेन्शन करेल. तिथे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही नक्की मला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये मला सांगा अजून कोणत्या टॉपिकवरती मी बोलू, त्यानुसार मी व्हिडिओ बनवेल खरंच.